ही संघाच्या अतिरिक्त 12वे खेळाडू अतिथी कक्षामध्ये समालोचन कक्षामध्ये आपण यायचं आहे. धाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग 2021 अलीरा सर्व खेळाडूंचं, सर्व क्रीडा रसिकांचं आणि सर्व संघ मालकांचं या ठिकाणी सहर्ष सहर्ष स्वागत. स्पर्धेला सुरुवात करण्याआधी आपण कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना ज्यांचं पूजन केलं जातं ते 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती गणपती. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणीला, ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, तुहा गजानन माये बाप, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, पहावी पुराणी व्यासाची या. ज्यांच्या संकल्पनेतून या देखण्या स्वराज्याची निर्मिती झाली त्या राजमाता जिजाऊ. 19 फेब्रुवारी 1630 अखंड हिंदुस्थानचे दैवत राजेशिव छत्रपती यांचा जन्मदिवस आणि त्यानंतर राजेशिव संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला नतमस्तक होऊन मी स्वतः समालोचक मनीष मुंडे या स्पर्धेला आणि आजच्या दिवसाच्या पहिल्या समालोचनाला सुरुवात करतोय. स्पर्धेतील दुसरी मॅच आपल्या समोर येते सर्वांच्या भेटीला. ही दुसरी मॅच आपण पाहत आहे, एकीकडे गावती विलीबन होणार विपक्ष जय मल्हार अडोशी या दोन संघा दरम्यानची मॅच आपण पाहत आहे. पहिलाच फटका एक्झिक्यूट केला जातोय, चेंडूकली क्षेत्रक्ष येईल, फेकी करेल, चेंडू उचलणी करेल, तितपत पूर्ण केले जात आहेत. धावफळकाचा श्री गणेशा धावसंख्येचा प्रारंभ शुभारंभ केला जातोय दोन्ही आकड्याने. 2 धावा धावफळकावर मात्र लागले जात आहेत. डे नाईटची भव्य दिव्य ही क्रिकेटची शृंखला आपल्या सर्वांच्या प्रेक्षक भेटीला घेऊन येत आहेत अगदी सर्व तंतोतंत. या ठिकाणी आपण पाहत नियोजन अगदी संकल्पना देखील तशी आखली आणि या संकल्पनेला मात्र सत्यात उतरवलं ते आमचं सर्व आयोजकांचं या ठिकाणी शतशः आभार व्यक्त करतो. हा देखील चेंडू चांगला आहे, थोडं फंबल मैदानावरती होते, क्षेत्रक्षण थोडी गडबड होते आणि थोडी चुकी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आणि या चुकीने आपण पाहिलं की धावसंख्या पूर्ण होत आहेत या ठिकाणी. एक धावसंख्या या ठिकाणी पूर्ण होती आहे. धावसंख्येत एक आकड्याने बदल होतोय, धावफळक मात्र जाऊन पोहोचलाय 3 आकड्यावरती. 3 धावसंख्या धावफळकावर जाऊन पोहोचली आहे. वैयक्तिक पहिले संघी कोठ्यातील प्रथम 30 सर्कलच्या आतमध्ये 9 क्षेत्रक्षक असताना गोलंदाजी मार्गवर आपण पाहत आहे. P1 षटक बाउन्सर एंड कडून गोलंदाज वैभव गायकवाड गोलंदाजी मार्गवर आपण पाहत आहे. तर फलंदाजी मार्गवर आपण पाहत आहे, पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी चालू असताना विजय पडवल आणि सचिन. चांगला चेंडू आहे, चेंडूला सरळ फेकला जात आहे सीमा रेषेपलीकडे, पंचांचा सिग्नल येतोय, 1 बाउन्स चौकार. हॅलो, धन्यवाद डीजे. तर अतिथी कक्षामध्ये ज्यांचं नुकताच आगमन झालं ते अर्थात सन्माननीय सुजित देशमुख सर, सासगाव युवा उद्योजक यांचा आम्ही सन्मान करत आहोत. आणि मी विनंती करेन ते सुधीरजी मुंबरे यांना की आपल्या शुभहस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. एक सुंदर रोपट जे आठवणीतलं अर्थात योगदान देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत. आणि त्यानंतर सन्माननीय मनीषजी देशमुख साहेब आडोशी यांना देखील आपण सन्मानित करत आहोत. नरेशजी मुंडे यांना विनंती की आपल्या शुभहस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. एक सुंदर या ठिकाणी अर्थातच आपण पाहतात हे रोपटं देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. दरम्यान या ठिकाणी मात्र यष्टीचा वेध आणि फलंदाज कदाचित या ठिकाणी असे पाहूया. पंचांच्या निर्णयाची आपण प्रतीक्षा करतोय फलंदाज धावची. थँक्यू डीजे समृद्धी. दिसू मधील संगीत वाजवत आणि दिसत आहेत. हा ज्यांनी प्लॅटफॉर्म देखील उभा केला ते आमचे ढेकूचे डीजे समृद्धी प्रोप्रायटर आणि आमचे डीजे मास्टर. डीजे आशिष पोळेकर डीजे ऑपरेटर आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत. त्यानंतर आमच्या समवेत आजच्या दिवसामध्ये समालोचन जे लाभले ते आमचे तुषारची धुमाळा असेल, त्याचबरोबर आमचे विद्यानगर अलिबागचे काका म्हात्रे सर असेल, अगदी गोड आवाज ज्यांनी अगदी आखाती अगदी आपण पाहाल की त्वरित ज्यांनी ही सिस्टम या ठिकाणी उभी केली ते आमचे सर्व समृद्धी डीजेचे सहकार्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही मंडप डेकोरेटर्स या ठिकाणी
आभार व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या स्पर्धेला सुरुवात करतो. आणि ज्यावेळेस आम्ही मैदानावरती कल्याणी घोरपडे साहेबांना बघितलं, सरांना पाहिलं, त्यावेळेस मैदान मनामध्ये एक शंका निर्माण झाली की मैदानावरती गोलंदाजाला वॉर्निंग मिळणार नाही, गोलंदाजाला डायरेक्ट बाद घोषित केलं जाईल. अगदी तंतोतंत अगदी या क्रिकेटमध्ये मराठी भाषेत म्हटलं तर पूर्णपणे या क्रिकेटच्या मातीमध्ये रुजलेले पंच आहेत. गोलंदाजाला कोणत्याही प्रकारची वॉर्निंग दिली जाणार नाही, गोलंदाजाला मैदानावरती खडे खडे त्या ठिकाणी पनिश केलं जाईल. षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या अंती एक चौकार, दोन सिंगल, एक दुहेरी, एक डॉट बॉल या सहाय्याने धावसंख्येचं मात्र या ठिकाणी आराखडा आपण पाहत आहे. आणि पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या अंती धावफळकर मात्र धावा येऊन पोहोचत आहेत त्या 8 आकड्यावरती. जैसे इरादे तो रोज बनते है, कहीं टूटते है तो कहीं बिगड़ते. इरादे तो रोज बनते है, कहीं टूटते है तो कहीं बिगड़ते है. शिरडे तो वही जाते है, उन्हें तो सही बाबा बुलाते. श्रद्धा रखो और सबुरी से काम करो असे निवाला देणारे श्री सद्गुरु सच्चिदानंद साईनाथांचं हे गीत या ठिकाणी लागलं. अगदी सुंदर डीजे ऑपरेटिंग देखील या ठिकाणी चालू आहे. पहिलं षटक संपलं, दुसरं षटक मार्गशी लागत आहे. NPN गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय रोहित. एक बाद 8 धावसंख्या धावपळकावर लागली आहे. जी विकेट लागली ती आपण पाहिलं की धावबादची विकेट मैदानावरती लागली जाते आणि ती देखील 5व्या चेंडूवर. आणि त्यानंतर आलेली एकेरी धावसंख्या आणि त्यानंतर षटक क्रमांक पहिलं संपलं. चांगला फटका या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, चूक केली जाते. आणि क्रिकेटच्या पटलावरती अगदी खूप मोठं समीकरण आहे, खूप मोठं वाक्य आहे, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. अगदी अगदी तेच वाक्य या ठिकाणी मैदानावरती सफशेलचा फेर ठरत आहे. आणि याची चुकी आपल्याला मैदानावरती मात्र भोगावी लागणार. अगदी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते आणि त्या चुकीची परतफेड मैदानावरती आपल्याला करावी लागते. कारण की फलंदाजाला मैदानावरती काका मात्र सर एक माहीत असं, आपल्याला हे जीवनदान आहे. यानंतर आपल्याला जिद्दीला पेटायची, आपल्याला मैदानावरती चिकाटी करायची, आपल्याला मैदानावरती चांगला संघर्ष कडा मुकाबला मैदानावरती करायचा आहे. कारण की ही संधी आपल्याला पुन्हा येणार नाहीये. रोहित गोलंदाज गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फिरून मारण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी, सफशेलचा फेर ठरला जातोय. फलंदाजाला देखील या ठिकाणी ओळखून चालणार आहे. कारण की ही लीग मॅच आहे, ही एक गाव 11ची मॅच नाही. कारण की प्रत्येक संघामध्ये 11च्या 11 खेळाडू दिग्गज आहेत. 11च्या 11 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील, चांगले रुजलेले आहेत. त्यामुळेच या संघामध्ये आपल्या संघ मालकांनी त्यांना या ठिकाणी इन केलं आणि या मैदानावरती त्यांना उतरवलंय. पंचनगडी आपण पाहत आहे की लेग बिफोर द विकेटची अपील केली जाते. आणि आमचं साईप्रीत लाईव्स एक अगदी आम्ही आभार व्यक्त करतो की अगदी त्यांनी बऱ्याचशा स्पर्धा आम्ही पाहिल्यात. 5 कॅमेऱ्यांसह स्पर्धा मात्र त्यांनी टेलिकास्ट केली. आणि त्यांचं खास वैशिष्ट्य आहे, प्रथमतः जर लेग बिफोर द विकेट जर कोणी आणली असेल तर आम्ही साईप्रीतचं नाव जरूर घेऊ. आणि गावदेवी ढेकूच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण स्टेजच्या उजव्या साईडला यायचं. जरूर आम्ही संदेश शेळकांचं नाव तर जरूर घेऊ. दोन धावा या ठिकाणी आपण पाहत आहे की कंप्लीट होत आहेत. माफी असावी, एक धाव घेतली या ठिकाणी. धावसंख्या देखील बदल होतोय. धावफळक मात्र जाऊन पोहोचलंय 11 या आकड्यावरती. 11 धावसंख्या धावफळकावर लागल्या जातात. साईप्रीत लाईव्ह ज्यावेळेस आम्ही संदेशजी शेळके साहेबांच्या जोडीला बसलो होतो त्यावेळेस त्यांनी हे देखील सांगितलं, आम्ही लेग बिफोर द विकेट जरूर आणले पण येत्या 2022 आणि 2023ची आमची संकल्पना आहे की अल्ट्रा एज आम्ही आमच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत आणि आयोजकांपर्यंत पोहोचू. म्हटलं तर अगदी साईप्रीत फ्युचरच्या पुढे चाललं आहे मित्रांनो. अगदी त्यांच्या देखील चॅनलला जो तुम्हाला क्लिअरिटी आणि त्यांची अगदी तंतोतंत जी टिप्पणी असेल ती जर आवडली असेल तर आपण अगदी साईप्रीत लाईव्ह या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. आपल्यापर्यंत सर्वात प्रथम त्यांच्या व्हिडिओज मात्र अपलोड होत राहतील. पण त्याआधी मैदानावरती आपण पाहत आहे की एक विकेट लागली जाते. मैदान क्रमांक 1 वरती आपण पाहत आहे की दुसऱ्या क्रमांकाची विकेट लागली जाते. दुसरा सामना मैदानावरती पाहत आहे
की सचिन देशमुख आपण पाहत आहे की मैदानाचा ताबा सोडलाय. विजय पडवाल आणि सचिन देशमुख या ठिकाणी बाद होत आहे. काका मात्र सर मैदानावरती जर आपण पाहिलं तर दोन सलामीर फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. महत्वाचे गडी म्हणावे लागतील की या कर्णधारांनी यांच्यावरती विश्वास ठेवला होता आणि या विश्वासाचा मैदानावरती पूर्णपणे अगदी सफशल फेटरले. कुणाल पाटील ब्रँडेड षटकार चेंडू सर सीमा रेषे पलीकडे. आजा शाम होने आई मौसम ने ली अंगड़ाई. आजा शाम होने आई मौसम ने ली. थैंक यू डीजे. शाम तर जरूर होते, मौसम जरूर बदलत जाईल कारण की तुम्ही देखील आमच्या समवेत आहेत. गावदेवी हुनर संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपला अतिरिक्त 12वा खेळाडू आपण या ठिकाणी पाठवायचा आहे कारण की दोन्ही अतिरिक्त 12वे खेळाडू या ठिकाणी लागतील. ज्यावेळेस आपण मैदानावरती रिव्ह्यू घेतला जातोय बीमरचा त्यावेळेस आपला 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नसतो, त्यामुळे वाद होण्याची खूप जास्त शक्यता असेल. त्यामुळे वाद होण्याची शक्यता देखील असते आणि धावसंख्या जर रिकॉर्डची तिकडे झाले तर आपण मॅच झाल्यानंतर वाद घालायला आपण या ठिकाणी येतात. त्यामुळे विनंती असेल आपल्याला की आपला अतिरिक्त 12वा खेळाडू या ठिकाणी लागेल, अन्यथा आयोजकांचा या ठिकाणी एक आमच्यापर्यंत निर्णय येतोय. जर 12वा खेळाडू या ठिकाणी उपस्थित नसेल आणि गुणलेखक आम्हाला सिग्नल करतील तर त्यांना 5 धावसंख्येची पॅनलाइज केली जाईल, पॅनल्टी दिली जाईल आपल्याला. तर मैदानावरती 5 धावा किती महत्त्वाच्या असतील हे आता तुम्ही मनामध्ये विचार करावा लागणार आहे तुम्हाला. 12 चेंडूंचा या ठिकाणी मात्र खेळ संपला जातोय. काका मात्रे सर 12 चेंडूंच्या अंतिम धावफळकावर मात्र धाव येऊन पोचल्यात तब्बल 17 आकड्यावरती 17 धावसंख्या. आपण पाहतो की धावफळकावर लागली जाते, अगदी चांगली धावसंख्या धावफळकावर लागली जाते. दोन विकेट देखील मैदानावरती लागले जात आहेत. सचिन आणि विजयची महत्त्वाच्या गडी या ठिकाणी बाद झाले आहेत आणि कुणाल पाटीलचा जो शेवटच्या चेंडूवरचा जो षटकार पाहिला अगदी असेच किरण घेऊन येणारा हा षटकार आपण मैदानावरती पाहिला. केदार शिदोरे आणि कुणाल पाटील अगदी गावदेवी ढिकू संघाकडून एकगाव अकराच्या सामन्यामध्ये बिलॉंग करतात. केदार शिदोरेच्या फळीमधून आपण पाहतात उत्तुंग फटका येतोय. कुणाल पाटील हावी झाला, त्यानंतर केदार शिदोरे पहिल्या चेंडूवर आपण पाहता हावी ठरतोय. वन बाउन्स चौकार. थँक्यू. अगदी चांगला चेंडू आपण पाहताय. फळीवर पडल्यानंतर आपण पाहता की बाहेरच्या दिशेने वळण घेतलं फळीने आणि चेंडूला मात्र भिरकावलं आणि अगदी आपण चेंडू पाहताय सीमा रेषे पलीकडे जातो आणि जो लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय तंतोतंत चेंडूची मात्र टिप्पणी केली जाते. कॅमेरामन आमचे त्याचबरोबर आमचे गणेशजी ढवळे असेल कॅमेरामन. अगदी कॅमेरामनचं नाव घेतात चेंडूची टिप्पणी मैदानावरती केली आहे पण ती टिप्पणी कशाबद्दल झाली आहे तर केदार शिदोरेची विकेट मैदानावरती लागली जाते. ज्यांनी चौकाराचा खेळ मैदानावरती जरूर केला त्यानंतर आपण पाहत आहे की विकेट माघारी धाडलं जात आहे आपल्या माहेर घरामध्ये. थँक्यू. जसा एकवीर आईवरती आपल्या सर्वांचा भरोसा आहे तसाच कर्णधाराने या गोलंदाजावर भरोसा दाखवला आणि हा भरोसा दाखवत असताना पहिल्या चेंडूवरती चौकार जरूर आला, त्यानंतर आत्मविश्वास या ठिकाणी मात्र साठी पडला जातोय. कारण की काका मात्रे सर एक वाक्य देखील तुम्हाला जरूर आठवत असेल, वादळात पात्यांचं घर बनत नसं आणि रडल्याने बिघडलेलं नशीब कधी बदलत नसं. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नसं आणि एकदा हरल्याने कोणी फकीर होत नसतं. चांगला चेंडू आहे. दर्शन आपण पाहत आहे, दर्शन पिंगले ऑन द स्ट्राईक आहे. हलक्या हाताने मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न केला जातोय. फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू मात्र जाऊन आदळतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत आपण पाहत आहे की एक दाव, त्यानंतर आपण पाहत आहे मैदानावरती ड्रोन येतोय. ड्रोनच्या साह्याने या मैदानाचं संपूर्ण छायाचित्रण टिप्पणी केले जाईल. हे आहे आमच्या साईप्रीत लाईव्हचं वैशिष्ट्य. आणि साईप्रीत लाईव्ह म्हटलं तर एक आठवण जरूर येते, आठवत नाही आहे पण पहिल्या वर्षी ज्यावेळेस लाईव्ह टेलिकास्ट झालं त्यावेळेस साईप्रीत पहिल्या वर्षी या स्पर्धेला सुरुवात जरूर झाली आणि साईप्रीत लाईव्हच या स्पर्धेचं मात्र उद्घाटन मात्र त्यांच्या लाईव्ह टेलिकास्टने या स्पर्धेला मात्र सुरुवात केली होती.
कुणाल पाटील अगदी समोर चेंडू दिला जातोय कुणाल पाटीलचा आणि तोच चेंडू मात्र आपल्या फळी खेळून मात्र निसटतोय आणि तो देखील यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. अशा अद्भुत नजरेने या चेंडूखाली चेंडूकडे पाहत राहतोय. आपल्याला चेंडूकडे आता पाहायचं नाहीये तर चेंडूला आपल्याला टोलवायचं आहे. या गतीने आपल्याला या विचारांना मैदानावरती फटकेबाजी करावी लागणार आहे. आपल्याला सिंगल आपण मैदानावरती स्क्रीनवरती पाहत आहे ड्रोनच्या साह्याने अगदी आपण पाहत आहे की व्यासपीठाच्या मागच्या साईडहून मात्र मैदानाची तिप्पाणी केली जाते. हे आमच्या साईप्रेत लाईव्हचं वैशिष्ट्य आहे. प्रेमजी बागबारे साहेब आपल्याला पाहायला भेटतात. संदेश शेळके यांचे अगदी परम मित्र आहेत, लंगुट्टी यार आहेत, ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत. चांगला फटका येतोय या ठिकाणी. एक दाब या ठिकाणी पूर्ण होतीये. कुणाल पाटील या चेंडूचा मात्र सामना करतायत. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा संपलं जात आहे. 3 षटकाच्या अंती धावफळकर मात्र धावी येऊन पोचल्या तब्बल 23 आकड्यावरती. हॅलो. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपलाय. 18 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला जातोय. 18 चेंडूंचा खेळ संपला. 23 जाबा धावफळकर लागला जातोय. 23 जाबा धावफळकर मात्र लागले जात आहेत. मागच्या सामन्याचा जर विचार केला रोहित गातडे सर तर आपण पाहाल की तब्बल धावसंख्या होत्या 66 आणि आता 3 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या येऊन पोचली होती 23 आकड्यावरती. रोहित गातडे म्हटलं तर एक भोपाडा विभागातील एक दिग्गज नाव आणि एक रायगड जिल्ह्यातील उत्कृष्ट गुणलेखक. आणि जर आपण विचार केला मागील 20 वर्षांचा तर आमचे संदेश शेळके आणि रोहित गातडे यांचा विचार केला तर पंच देखील चांगले होते. पण त्यावेळेस यूट्यूब लाईव्ह नव्हतं, त्यावेळेसचे सितारे होते ते. अगदी आम्हाला भरपूर क्रिकेट एवढा माहीत नाही आहे कारण की आमच्या वेळेस या यूट्यूब लाईव्ह आलं. आणि काका मात्रेंसोबत जर विचार केला तर आमचं जे चिंचवली गुहेमध्ये सरपंच चषक झालं होतं, प्रवीणजी पाटील साहेबांचं सरपंच चषक झालं होतं, त्यावेळेस त्यांच्या समवेत बसण्याची संधी मिळाली होती आणि त्यानंतर दुसरीकडे देखील मिळाली आणि त्यानंतर आज या ठिकाणी योगायोगाने त्यांच्यासोबत बसण्याची संधी मिळाली. थँक्यू. इथे देखील विकेटची पतन लागली जाते. पहिल्या चेंडूवर अभिजित पाटील आपण पाहतोय गोलंदाजी मागवर येतोय आणि कुणाल पाटीलची विकेट मैदानावरती लागली जाते. कुणाल पाटीलला देखील माहेरी धाडलं जात आहे. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले जात आहेत आणि आपला या ठिकाणी बचावात्मक संरक्षण म्हटलं तर या ठिकाणी आपला हवीपणा आपल्याला मैदानावरती हवी ठरावं लागणार आहे. विनंती असेल माझे जे प्रेक्षक मायबाप पोरग जे हायवेवरून मॅच बघतात, कृपया करून आपल्याला विनंती असेल आपण आपल्याला व्यवस्था केली आहे पार्किंगची, त्या ठिकाणी गाड्या पार्क करून आपण त्या ठिकाणी या स्पर्धेचा आस्वाद घ्यायचा आहे. विकेट लागली जाते. विकास विचारे देखील या ठिकाणी आपण पाहत आहे की बाद होत आहेत. आल्या पावली मागे दाडलं जात आहे. या ठिकाणी तू चल पुढे मी येतोय मागून, फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. यस दिस वे थँक्यू. आपण पुन्हा एकदा पाहू शकता स्क्रीनवरती लाईव्ह टेलिकास्टवरती आपण जरूर पाहू शकता की ड्रोनच्या साह्याने या संपूर्ण मैदानाची व्यूहरचना काय एक देखणं मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतंय. ते देखील धाकटी पंढरी पंचकृषी विभागावरती आपण पाहायला मिळतंय आणि विठोबा रखुमाई या मंदिराच्या पायथ्याशी विठेवरी उभा आहे, कटेवरी हात आहे, तोच या भक्तांचा मात्र दाता आहे. त्याच मंदिराच्या पायथ्याशी या स्पर्धेला मात्र सुरुवात केली जाते.
लाजवाब आपण पाहताय की छायाचित्रण टिपलं जात आहे. लल्ला आपण पाहतो अंडरस्ट्राईक फलंदाज जे जीवाच्या अकंताने मैदानावरती धावतोय. अगदी जीव तवा लागतो क्रिकेटमध्ये. जर काका मात्रे सर आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये जर मोठं व्हायचं असेल, नाव कमवायचं असेल, तर आपल्याला त्या क्षेत्रामध्ये चंदनासारखं झिजावं लागतं. म्हणून म्हटलं जातं, ऐसा देह लाभावा की देहाचे चंदन व्हावा, आयुष्य जरी संपले असले तरी सुगंध मात्र दरवात राहावा. चंदनाचं मित्रांनो असंच आहे, लाकूड किती म्हातारं झालं तरी ते जाळलं जातं, पण चंदन किती म्हातारं झालं तरी त्याचं सुगंध मात्र मरेपर्यंत मात्र तसाच राहणार आहे. दर्शन पिंगे आपण पाहत आहे की धावसंख्या आपण पाहत आहे, धावफळकावर येऊन पोचले तब्बल 28 धावसंख्या धावफळकावर लागली जाते. 28 रन लॉस ऑफ द 5 विकेट्स. 5 गडी बाद झालेत या ठिकाणी, 28 धावसंख्या झालेल. मागील सामन्याचा विचार केला, उद्घाटन सामन्याचा जर विचार केला तर 66 धावसंख्या होती, 6/6 नंतर आपण पाहिलं की प्रणित पाटीलची जी फलंदाजी पाहिली, बाईट बॉल येतो, 22 क्रमांकाचा नियम या ठिकाणी लागू केला जातोय. बाईट बॉलच्या सहाय्याने धावफळक मात्र या ठिकाणी बदलेल आणि धावफळक मात्र जाऊन पोहोचेल ते 29 या आकड्यावरती. 29 धावसंख्या धावफळकावर लागली जाते. पहिल्या नंबरवरती आपण पाहत आहे की गणेश नाना देखील आपल्याला पाहायला मिळतात या पंचकृषी विभागातील. अनुभवी तर जरूर म्हणावे लागतील आणि हौशी खेळाडू म्हटलं तर त्यांचं नाव जरूर घेतलं जातं. अगदी आकाश पाटील यांनी वर्णन देखील केलं की आम्ही उभ्या आयुष्यात त्यांना क्रिकेटच्या बाबतीत तरी विसरू शकत नाही. आणि कोण विसरेल गणेश नानांना, खूप क्रिकेटच्या हौशी आहेत. कुठे पण टुर्नामेंट असू दे, आपला संघ घेऊन त्या ठिकाणी जाणार किंवा आपल्या पंचकृषीतल्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी, त्या खेळाडूंना उतरवण्यासाठी ते मात्र अगदी त्यांची जिद्द आणि चिकाटी त्यांची मात्र चालू असते. दुसऱ्या धावेला या ठिकाणी आपण पाहतोय की बाद होतोय. दर्शन पिंगळेला या ठिकाणी जास्तीत जास्त स्ट्राईक, जास्तीत जास्त सलामी देण्याचा प्रयत्न जरूर होतोय, पण या ठिकाणी मैदानावरती काय घडलं तर 24 चेंडूंचा खेळ मैदानावरती संपला. 4 षटकं मैदानावरती संपुष्टात आली. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण मैदानावरती पाहिलं की धावसंख्या तब्बल जमावल्या, त्या 30 धावा झाल्या. 31 धावसंख्येचं आव्हानात्मक टार्गेट मैदानावरती मात्र शेष केलं जात आहे आणि प्रतिस्पर्धी संघाला मात्र या ठिकाणी आव्हान केलं जात आहे. 31 धावसंख्या दुसऱ्या सत्रामध्ये मात्र फलंदाजी करत असताना आपण पाहाल की जय मल्हार अडोशी संघाला मात्र मैदानावरती कसाव्या लागतील, कुटाव्या लागतील, पण फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील या ठिकाणी तेवढ्या धावसंख्या जमवतात का? काका मात्र सर हे पाहणं देखील खूप महत्त्वाचं असेल. आणि गोलंदाजी करणारा संघ दुसऱ्या सत्रामध्ये असेल गावदेवी होणार, आपल्या मैदानावरती काय चुका झाल्या आणि आपल्यावर कशी मात केली गोलंदाजांनी हे मनामध्ये धरून हा निश्चय मैदानावरती करून त्यांना मात्र गोलंदाजी करावी लागणार आहे. जर आपल्याला या धावसंख्येवर ते रोक लावू शकतात तर आपण देखील त्यांना लगाम घालू शकतो, पण या धावसंख्या कशा होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल. पण हे ऐकण्याआधी जाऊयात डीजे मास्टरकडे आणि मैदानावरती मात्र समालोचनाच्या भूमिकेत असतील आमचे काका मात्रे सर, विद्यानगर अलिबाग. धन्यवाद मनीष मुंडे ढेकू याचा आपण आवाज ऐकलात. मगाशी तुषार धुमाळ खोपोली यांचा तुम्ही आवाज ऐकलात.
आणि पहा या ठिकाणी मात्र संपूर्ण व्ह्यू जो आपल्याला पाहायला मिळतो या परिसराचा, अर्थातच डाकटी पंढरीचा, आणि त्याचं सारे श्रेय जाते ते अर्थातच खूप चांगलं योगदान आपल्याला पाहायला मिळते. ते अर्थातच ड्रोनच्या माध्यमातून हे सुंदर योगदान पहा आपण तुम्ही पाहू शकाल यूट्यूबच्या माध्यमातून. तर नमस्कार क्रिकेटर्स, हो डाकटी पंढरी पंचक्रोशी प्रीमियर लीग वर्ष 7 आयोजित दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा 2021 उपस्थित सर्व मान्यवर सर्व क्रिकेटर्स आणि खेळूंचं मी काका मात्रे विद्यानगर अलिबाग आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतात आणि दुसरा सामना, या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहणार आहोत ते अर्थातच जर पहिलं सत्र समाप्त झालं तेव्हा गावदेवी 11 होनाळ पुरस्कृत निखिलजी देशमुख सर यांच्या संघाने 5 गडी बाद 30 धावा धावपळकर जमवल्यात आणि 31 धावांचं लक्ष 5 षटकांच्या सामन्यामध्ये. प्रत्येक सामन्याचा आपण विचार केला तर साधारणतः प्रत्येक षटकामध्ये 6.20 धावांची गरज आहे सामना जिंकायला. तर सलामीची जोडी मैदानामध्ये येतोय ती अर्थात जयमल्हार अडुजी संघाचे, ज्याचे पुरस्कर्ते सुबोधजी देशमुख सर आणि अविनाशजी देशमुख सर. आणि डावाची सुरुवात करण्यासाठी या ठिकाणी फलंदाज काही क्षणात मारणार आहोत आपण. डावाची सुरुवात वैभव करतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला भूषण ही जोडी डावाची सुरुवात करेल. तर पहिले शतक पॉवर प्लेचं 7 क्षेत्रक्षक गोलंदाज जष्टेषक 9 खेळाडू 3 शॉट सर्कलमध्ये इथे पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेत आमचे तिन्ही पंच जर तुम्ही पाहिले तर पंकज आंबरे सर मुंबई, अमितजी गोलतकर सर मुंबई, कल्याणी सर घोरपडे आणि त्याचबरोबर गुणलेखक म्हणून रोहित गाताडे सर अर्थात दापिवली रसायनी. एक खूप मोठं योगदान आहे त्यांचं कारण मुंबई क्रिकेट असोसिएशनचे संलग्न असे ते गुणरेखक आहेत. तर वही आपण दुसऱ्या सत्राकडे आणि इथे मात्र आपण पाहतात पहिलं चेंडू घेऊन गोलंदाज यावी सज्ज होतो आहे विजय पडवाळ NP ढाबा एंडकडून. क्षेत्राची उरेषणा तुम्ही इथे जर पाहिलीत शॉर्ट थर्डमॅन, एक शॉर्ट पॉईंट शॉर्ट कव्हर, एक वाईड डीप एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ आणि यावेळीचा चेंडूमध्ये बॅट चपट्ट्यात घेतला आहे. पहिल्या चेंडूवर आपण पाहतात यावेळी लॉंग लेग क्षेत्रामध्ये एक जबरदस्त गगनचुंबी गगनभेदी षटकार. धन्यवाद विजय. तर पहिल्या चेंडूवर पहिला षटकार या ठिकाणी येतोय आणि आपल्याला आठवण करून दिली ती वेस्ट इंडिज संघाच्या क्रिस गेलची, जो भंगार विकणारा भंगार वेचणारा तो खेळाडू होता ज्याने क्रिकेटमध्ये आला आणि पहिल्या चेंडूवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकार आणि खातं उघडलं तो क्रिस गेल. त्यानंतर पहा वेस्ट इंडिज संघाचा एक आक्रमक फंदा ठरला आणि त्यांनी किती षटकं मारली, एक श्रीमंत खेळाडू म्हणून पाहायला मिळाला. मात्र या ठिकाणी क्रिस गेल याला आपण विसरू शकत नाही आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूवर षटकार आला तो फलंदाज वैभवच्या बॅटमधून. पुढचा चेंडू पंचांनी डावीकडून उजव्या हाताने या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडूला भिरकावून दिलंय. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, पाहूया क्षेत्रेश चेंडूवर आहे या ठिकाणी क्षेत्रेश चेंडूवर होता तो नाव सांग ना विकास याच्या हातामध्ये झेल आणि या ठिकाणी पहिला षटकार आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर गोलंदाजांनी हिंमत हारली नाही आणि इथे मात्र फलंदाज वैभवला विश्व वैभवला माघारी परतवा लागतो 6 धावसंख्येवर. तर या ठिकाणी पहा ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून संपूर्ण क्षणचित्र या ठिकाणी पाहायला मिळतात. इथे सुरुवात मात्र जर तुम्ही पाहिले तर खऱ्या अर्थाने तुम्हाला आठवण करून देईन ते अर्थात स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृतिचषक. या स्पर्धेच्या माध्यमातून ड्रोन कॅमेरा खऱ्या अर्थाने कोकणामध्ये आला, ठाण्यामध्ये आला, त्यानंतर आपण पाहता महाराष्ट्राच्या अनेक कोपऱ्यामध्ये गेला आता आणि हे योगदान देण्याचं काम अर्थात करतात ते आमचे काय नाव तुमचं संदेश शेळके यांचे अर्थात सहकारी प्रेम वाघमारे यांच्या माध्यमातून. वळिया मैदानाकडे नवीन फलंदाज यावी पहा गुडलेंग्स स्पॉटवर चेंडू पडला होता, थोडीशी उंची देण्यात आली, फलंदाज पूर्णपणे बीट झाला, उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करतोय. निधा चुंडी सांगता फलंदाज भूषण यावी पूर्णपणे बीट. ऑनसाईडला आपण जर पाहिलं तर शॉर्ट फाईन लेग आहे, एक क्षेत्रक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक क्षेत्रक्षक या ठिकाणी लॉंग ऑन आणि एक क्षेत्रक्षक मिड ऑन. ही रचना गोलंदाज पुन्हा एकदा विजय
यावेळचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात घेतलाय, चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्रशेष चेंडूवर नव्हता, स्क्वेअर लेग क्षेत्रामधून चेंडू येतो सीमापार, एक सुंदर फटका चौकार, संजीवनी चौकार. नाव त्याच घेत रक्त सळसळून जाय, ज्याचा रुबाब नाय भारी वाघाची चाल हाय. धन्यवाद. तर या ठिकाणी चौकार येतोय, चौकारांनी खातं उघडलं ते फलंदाज भूषणने. एकूण धावसंख्या दुहेरी अंक देते ती 10 घरात. पुढचा चेंडू यावी मात्र उज्वेष्टीच्या जवळून चेंडूला अर्थात कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र गेला शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. इथे मात्र क्षेत्रशेष चेंडू येतोय, तोपर्यंत कोणती जाऊ नये. या दरम्यान पुढची लढत आपण पाहणार आहोत, गावदेवी ढेकू आणि मराठा वॉरियर्स या दोन संघामध्ये पुढची लढत असेल. नितीनजी पाटील आणि उमेशजी वरगडे हे पुरस्कर्ते आहेत गावदेवी ढेकू संघाचे, आणि मराठा वॉरियर्स चिंचवली या संघाचे पुरस्कर्ते आहेत प्रवीणजी पाटील. तर या दोन्ही संघांना विनंती आहे आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे उडिया मैदानाकडे. यावेळी मात्र सरळ बॅटने चेंडूला खेळून काढला, चेंडू गेला तो मिडऑफ क्षेत्रामध्ये, फटक्यामध्ये ताकद नव्हती, चेंडूचं सेत्रेशन चांगलं झालं होतं, गोलंदाज मात्र या ठिकाणी चेंडू घेण्यामध्ये निश्चित सक्षम नव्हता. आणि या दरम्यान एक धाव मिळते ती संघाला, आणि या एका धावीच्या माध्यमातून पहिलं षटक समाप्त होतोय. तेव्हा खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना जय मल्हार आडोशी संघाची धावसंख्या धावपलकावर येते ती 11. एक गडी बाद 11 धाव धावपलकावर आल्यात. षटक होतं गोलंदाज विजय पडवळचं, जे फेकलं होतं गावदेवी होणार संघाचा गोलंदाज, ज्याने थोडंसं महागडे षटक फेकलं, कारण मराठी षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. तर लेदर क्रिकेटमध्ये मात्र 10 धावा देणारा गोलंदाज हा चांगला गोलंदाज मानला जातो, कारण क्रिकेट हे अतिशय फास्ट आहे. तुम्ही साधारणतः 1990 काळामध्ये गेलं तर 15-16 षटकांचे सामने असायचे, त्यामुळे फलंदाजांकडे खूप संधी असायची. पण आता मात्र तुम्ही पाहिलं तर साधारणतः 5-6, अगदी तुम्ही सावंतवाडी किंवा मालवण परिसरात गेलं तर जास्तीत जास्त 8 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे क्रिकेट फास्ट झालं आहे. तर गावदेवी ढेकू संघाचा संगणक इथे आलेला आहे, मात्र मराठा वॉरियर्स चिंचवली संघाचा संगणक आम्ही प्रतीक्षा करत आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर वही आपण या ठिकाणी दुसरं षटक घेऊन इथे मात्र असेल ते बोंझर एंडकडून नवीन षटक घेऊन गोलंदाज येतो आहे नितीन मडवी या ठिकाणी पाहत आहे. अर्थात पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले, क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारले असेल आणि समोर फलंदाजांनी तयार असेल तो भूषण वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. क्षेत्रेशन जर आपण या ठिकाणी विरोचना पाहिली तर अतिशय चांगली खेळपट्टी, तितकं सुंदर असं हे मैदान आणि अनेक क्रिकेटचे सामने गेलं 8 महिन्यामध्ये इथे पाहायला मिळतात. आपल्या करोनाचा काळ आहे त्यामुळे थोडीशी मर्यादा निश्चित आली असेल. आणि गणेश नाना पाटील यांचं निश्चित मगाशी आमच्या समालोचकांनी खूप मोठा उल्लेख केला की आक्रमक आणि त्याचबरोबर अतिशय यशस्वी आयोजक आणि क्रिकेटवर प्रेम करणारे दर्दी आयोजक म्हणून त्यांचं निश्चित नेहमी आम्ही नाव घेत असतो. वळिया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावी पहा, एक पाऊल पुढे टाकला होता चेंडूला, अर्थातच उज्वेष्टीच्या बाहेर चेंडू. इथे मात्र चेंडू स्वैरचा इशारा येतोय, स्वैरच्या माध्यमातून धावे आणखीन एक धावेचं योगदान मिळालं. आणि स्वैरचं खाते ज्या या ठिकाणी पाहिल्यानंतर आपल्याला लगेच आठवण होते ती, अर्थात मायकेल होल्डिंग यांची. वेस्ट इंडिज संघाचे जे असे काही खेळाडू होऊन गेले ज्यांनी तब्बल 912 षटकं फेकली, 5472 चेंडू फेकले, पर 13 वर्ष क्रिकेट खेळले पण आयुष्यात कधीही स्वैर चेंडू फेकलं नाही, हा देखील क्रिकेटचा इतिहास. यावी पहा चेंडूला खोदून काढलं आहे, चेंडू जातो मिडॉन क्षेत्रामध्ये जिथे मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रशी चेंडूर येणार शॉर्ट मिडविकेटला, एक धावेचं योगदान. धावसंख्येत एकनी वाढ, धावपलकावर धावा येतात त्या 13. आणि क्रिकेटमधलं अर्थात 13 हा आकडा, मगाशी सचिनजी रमेश तेंडुलकर यांच्यामध्ये आमच्या समालोचकांनी सांगितलं की 13 आकडा हा क्रिकेटमधला अशुभ आकडा समजला होता, मात्र क्रिकेटच्या परिसरात सचिन रमेश तेंडुलकर यांच्यासाठी तो शुभ आकडा ठरला. तर मी विनंती करेन ते मराठा वॉरियर्स चिंचवली संघाचा संगणक आपण नाणेफेकीला यायचं आहे. नाणेफेक संपन्न होईल, मनीषजी देशमुख सर यांना विनंती की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करावी. मराठा वॉरियर्सचे प्लेयर्स खेळाडू आहेत त्यांना अर्थात स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे. तर ते वही वर्ष 13 सचिनजी तेंडुलकर. आणि जर तुम्ही पाहिलं तर बेब्रॉन स्टेडियमवरची ती क्रिकेट स्पर्धा अर्थात मैत्रीपूर्ण लढत होती भारत विरुद्ध पाकिस्तान, आणि त्यामध्ये चक्क पाकिस्तान संघातून सचिनजी तेंडुलकर यांनी क्षेत्रक्षण केलं वयाच्या 13 वर्षी. याबद्दल निश्चित बोलून वळिया मैदानाकडे यावी. मात्र पुन्हा एकदा चेंडू इथे मात्र पाहिलं तर आपण एक पाऊल पुढे टाकून खेळण्याचा प्रयत्न करत होता फलंदाज, तोपर्यंत यष्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतोय निर्धावजी सांगता. तर हा तो झेल घेतला होता आणि त्यानंतर वयाच्या 13 वर्षापासून क्रिकेटमध्ये बॉल बॉईजचं काम केलं वानखेडे स्टेडियम मुंबईवर, आणि तिथे मात्र आपण पाहिलं तर 16व्या वर्षी क्रिकेटमध्ये प्रदारपण केलं, 40 वर्ष योगदान दिलं आणि 22.5 वर्ष क्रिकेटमध्ये योगदान देत असताना या दरम्यानचा हा चेंडू स्वैरचा इशारा येतोय. या षटकातला हा दुसरा चेंडू स्वैरच्या माध्यमातून एक धावीचं योगदान.
आणि बघता बघता तुम्ही जर पाहिलं तर 51 षटकं ज्यांच्या नावावर नोंदवली आणि क्रिकेटमध्ये आजही समालोचन क्षेत्रामध्ये आणि मार्गदर्शन क्षेत्रामध्ये सचिनजी रमेश तेंडुलकर यांचं खूप मोठं योगदान आणि म्हणून त्यांना क्रिकेटचे अजूनही खेळतात हे देखील वैशिष्ट्य आहे. या दरम्यान यावेळी डीप एक्स्ट्रा कवरच्या दिशेने चेंडू जाणार. क्षेत्रेषेत चेंडू येतोय तोपर्यंत एक धाव चांगलं क्षेत्रेषण एक धाव मिळते ती फलंदाजाला एक धाव मिळते ती फलंदाज मिलिंदला. मिलिंद आपलं खातं उघडते दोन चेंडूचा सामना केला. धाव प्रकार धावा येतात त्या 15. आणि यस लेजंड ट्रॉफी जी सुरू आहे त्याच्यामध्ये सचिनजी रमेश तेंडुलकर यांचं योगदान अतिशय महत्त्वाचं आणि मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 65 धावांचं योगदान दिलं. पहा 75 ते 77 वर्षाचं हा क्रिकेटपटू जो क्रिकेटसाठी अर्थातच क्रिकेटची महान देवता बनला हे असतं क्रिकेटमधलं योगदान. या ठिकाणी पहा पुन्हा एकदा गोलंदाजांनी हा चेंडू स्वैर फेकला. अर्थात या षटकातला हा 30 चेंडू स्वैर असेल आणि नक्कीच आपल्याला आठवण करून देते ती मुंबईचा अभिषेक नायर याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 16 चेंडूंचं षटक फेकलं होतं ते महागडं षटक म्हणून निश्चित वर्णिलं गेलं. तर एक धाव संघाच्या धावसंख्येने एकने बदल 16-31 धावांचा लक्ष्याचा पाठलाग. गावदेवी हुंडाड विरुद्ध जयमल्लार आडोशी यांच्यामध्ये ही लढत. या दरम्यान पहा या चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न केला क्षेत्रेषक चेंडूचा पाठलाग करत होता मात्र या ठिकाणी मात्र इथं सुंदर संजीवनी चौकार 4 धावांसाठी. धन्यवाद विजय. तर हा चौकार 4 धावांचं योगदान येतोय चौकारांच्या माध्यमातून. धावपलक पुढे सरते 20 या धावसंख्येवर 11 धावांची गरज आहे. दुसरे षटक मार्गस्थ मैदानामध्ये गोलंदाज नितीन मडवी यावी अपरकटच्या माध्यम चेंडू खेळलाय. चेंडू जातोय कव्हर पॉईंटच्या दिशेने मात्र क्षेत्रेषेत चेंडूर येण्यापूर्वी चेंडू मात्र सीमा पार असेल. आणखीन एक बॅक टू बॅक सुंदर फटका चौकार. धन्यवाद विजय. तर जयमल्लार या ठिकाणी जर आपण पाहिलं आडोशी संघ सामन्याकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळालं कारण लक्ष मात्र फार कमी आहे 31 धावांचं आणि जेव्हा सामना बरवत असेल तेव्हा कंपल्सरी चेसिंग. तर बॅकफुटवरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला अर्थात कार्पेटसाने चेंडू जाणार स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग यामध्ये मग क्षेत्रेशी चेंडूर येतो यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी तोपर्यंत एक धावीचं आणखीन एक योगदान. एकूण धावसंख्येत वाढ धावपलकर धावे येऊन पोहोचतात त्या 25-6 धावांची गरज. तर हे दुसरं षटक समाप्त होतं आहे. दुसरे षटक होतं गोलंदाज नितीन मडवीचं. हे षटकाचं देखील आपण विचार केला या षटकात देखील गोलंदाज मागडा ठरला 14 धावा त्यांनी खर्च केल्या आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 12.50 सहसेने धावसंख्या धावपलकावर येते ती 25 येणारी 12 चेंडू 6 धावांची गरज. प्रत्येक षटकामागे मात्र 3 धावांची गरज असेल. या ठिकाणी पाच सूर्यास्त सूर्यास्त पाहण्यासाठी आपण सनसेट पाहण्यासाठी लोणावळ्याला जातो आपण महाबळेश्वरला जातो प्रचंड गर्दी असते पण यूट्यूबच्या माध्यमातून आमचे लाडके प्रेक्षक इथे पाहत असतील की इथे अरबी समुद्रामध्ये सूर्याचा अस्त कसा होणार अगदी डार्क पिवळ्या रंगाचा सुंदर आमच्या अर्थात संदेश शेळके यांच्या माध्यमातून यूट्यूबच्या प्रेक्षकांनाही एक अनोखा पर्व पाहायला मिळत आहे. तर 6 धावांची फक्त गरज आहे. डीजे समृद्धी डेकू रेशन डेकू आशिष कोळेकर यांचं खूप चांगलं योगदान आहे. थेट प्रक्षेपण साईप्रीत लाईव्ह पनवेल संदेश शेळके ज्याने खऱ्या अर्थाने पनवेलमध्ये गुणलेखक म्हणून भूमिका सुरू केली होती. क्रिकेटचं क्षेत्र बदललं आणि त्यानंतर ते मात्र व्यावसायिक बनले आणि MCCचे अर्थात गुणलेखक हे देखील त्यांचं योगदान. तर समृद्धी टेक्नोलॉजीस उमेश वरगडे जे प्रोप्रायटर आहेत आणि या ठिकाणी ऑपरेटर आशिष कोळेकर यांच्या माध्यमातून तुम्हाला सुंदर मराठी गीतं ऐकायला मिळतात. तर वळी आपण मैदानाकडे. नवीन षटक घेऊन गोलंदाज प्रतीक आडनाव सांगा रे आडनाव. तर नवीन षटक यावेळी आपण पहा गोलंदाजच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र जातो मिडऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रेशी चेंडूर येणार तोपर्यंत एक धावीचं आणखीन एक योगदान. 26 धावा धावपलकावर साईप्रीत लाईव्ह पनवेल संदेश शेळके प्रेम वाघमारे कॅमेरामन गणेश ढवळे कॅमेरामन विवेक तोता कॅमेरामन अरमान यांच्यामधून 182 देशामध्ये तुम्ही कुठे गेलात तर ही स्पर्धा थेट पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. तर मी विनंती करेन ते अर्थातच मराठा वॉरियर्स संघाचे संघनायक
चिंचवली मराठावरी चिंचवली संघाच्या संघाने आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. दरम्यान या ठिकाणी मात्र जबरदस्त डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळायला फटका क्षेत्रेश चेंडूर येतोय. इथे मात्र फुटबॉलचा वापर केला गेला. पाहूया पंचांच्या इशाऱ्याची आपण प्रतीक्षा करतो. या ठिकाणी येतोय सुंदर फटका चौकार चार धावा. सामना मात्र बरोबरी देतोय. एका धावीची गरज आहे. धावपलकावर धावा येतात 30. कंपल्सरी चेसिंग हा गेल्या 2 वर्षापासून क्रिकेटच्या माध्यमातून असलेला नियम आणि या नियमाच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग एका धावीची गरज. पुढचा चेंडू यावेळी कट केल्या चेंडूला. लेटकटचा वापर केला गेला. चेंडू गेला शॉर्ट टर्नमॅनच्या दिशेने. शेतशेत चेंडूर येणार तो पण एक धाव विजयी लक्ष इथे मात्र पूर्ण करतोय तो अर्थात जयमला राडू संघ. या संघाचं हार्दिक अभिनंदन ज्याचे प्रोप्रायटर सुबोधजी देशमुख सर आणि अविनाशजी देशमुख सर. आणि मी विनंती करेन मराठा वॉरियर्स चिंचवली चे संघ नायक आपण कृपया नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि गावदेवी इलेवन होणार संघाला अर्थात पुढील सामन्यासाठी हार्दिक